नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात लढाई लढण्यासाठी घेतला पुढाकार, स्वतः पुढे केला मैत्रीचा हात. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाची संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागली होती, मात्र अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने निकाल जाहीर करत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान या संदर्भात त्यामुळे विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. या संदर्भात बोलत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना भावनिक साथ घालत सहानुभूती व्यक्त केली आहे. दरम्यान ज्या दिवशी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. खरं तर निकाल काहीही लागला असला तरी या प्रवृत्तीच्या विरोधात आपण मिळून लढू, असं देखील उद्धव ठाकरे यांना प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं आहे. त्याचबरोबर खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, शिवसेनेची घटना सांगत आहे की त्यात कशी पदरचना आहे, त्यानुसारच खरी शिवसेना कोणाची आहे याचा निर्णय मी घेतला. परंतु अध्यक्ष केवळ आणि केवळ भाजपच्या दबावाखाली येऊन आणि राजकीय हेतूसाठी अशा प्रकारे कृती करत आहे, अशा प्रकारे निकाल देत आहेत, मात्र हे लोकशाहीला घातक आहे. याचा विचार विधानसभा अध्यक्षांनी करावा. अध्यक्षांनी दिलेला हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचं देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर परिस्थिती कितीही खराब असू द्या, आपण सोबत मिळून लढू आणि या गद्दारानं त्यांची जागा दाखवू, असं देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.